सांगा तुमचं नाव. माझं नाव ज्ञानदेव लखन. कोणतं पीक आहे तुमचं? 8 साली ऊस आहे. किती महिन्याची लागण आहे? आता लागायला 70 दिवस पूर्ण झाले. बरं, हा मग आता हे तुम्ही कोणतं औषध आहे तुमच्या हातात? औषध आहे पूर्ण लागण पावसात सापडली होती. पावसाच्या पाण्या उगवून आली, आता शिक दुसरं पाणी देतोय. आणि ह्या लोणचीच्या मी 3 फवारण्या घेतल्या. आणि ह्या ऊसाला मी खत टाकलेलं नाही, पण ह्या औषधाने एवढा फायदा झाला आहे. फोडकिडा एक गेलेला आहे. दुसरी गोष्ट, कोंबांची संख्या एक वाढली आणि त्याचबरोबर कोंबाची जाडीसुद्धा वाढलेली. तांबेरा करप्या वगैरे काय त्याचा फरक? तांबेरा बी रिझल्ट आहे. आता पण जास्त प्रमाणात नव्हता आला तांबेरा ह्या ऊस. हां हां, नाही अगोदर नव्हता आला का तांबेरा? आला होता. हां, प्रमाणच कमी होतं येतात. बऱ्यापैकी कव्हर झाले. बऱ्यापैकी कव्हर झाला. आता कोंबर एक शिवडी होता का फुटवा होता अगोदर? काय फुटवा? दोन चार फुटवा होत, पण ते फुटवा जोम नव्हता फुटव्याला. फुटव्याची जाडी वाढली कोंबाची, आणि ती जी वाढणारा कोंब आहे आणि पहिला जेटा कोंब, त्याच्यात काहीच फरक दिसत नाही. आणि स्पीड कसं आहे वाढायला? ऊस वाढायला? ऊस वाढायला स्पीड पण चांगली. किती रुपयाला तुम्हाला पाऊस मिळाला होता? पाऊस 600 रुपये. तुमचे 50 पंप झाले का? हा 50 पंप झाले 600 रुपये. बर, कस काय रासायनिक मध्ये आणि ह्याच्यात काय तुम्हाला काय फरक पडते? रासायनिक मध्ये ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. रासायनिकला खर्च जास्त आहे, तरी रासायनिकला रिझल्ट असला तरी जास्त वेळ टिकत नाही रिझल्ट. तसं ह्याचा असं वाटतंय की ह्याचा जास्त काळ टिकलाय रिझल्ट फवारणी घेतल्यावर. आणि खर्च तुलनेने कमी? खर्च तुलनेने कमी आहे, म्हणजे रासायनिक पेक्षा ह्याचा खर्च कमी. खर्च जास्त आहे, ह्याचा कितीतरी कमी खर्च. आणि रासायनिकच्या रिझल्ट आणि ह्याच्या रिझल्ट मध्ये काय तुम्हाला फरक काय वाटतोय? रासायनिकचे रिझल्ट, ह्याचा रिझल्ट हळूहळू आला पण टिकून राहिलाय रिझल्ट. रासायनिकचा रिझल्ट फवारणी घेतल्या 2 दिवसात दिसतो, नंतर हळूहळू कमी होतो. पण ह्याचा रिझल्ट ह्याच्या फवारणीने काय होतंय, हळूहळू ती असं वाटतं की प्रगती होत चालली पिकाची चांगली. पाणी धरून ठेवतोय चांगलं? हा, ह्या ऊसाला सुरुवात पाऊस झाल्यापासून एकही पाणी नव्हतं, फक्त कांडी दाबताना पाणी दिलं होतं. आंबोनीला एक पाणी दिलंय, नंतर पावसावा आला, भेगाळले होते पूर्ण रान भेगाळले होते, तरी ऊस चांगला टिकून राहिलेला. आणि तुमच्यात काय काय बदल काय काय वाटतो तुम्हाला मारल्यापासून? मारल्यापासून एक तर फुटव्यांची संख्या वाढली भरपूर, कोणतंही खत न टाकता किंवा फवारणी न घेता. आणि फुटव्याबरोबर फुटव्यांची जाडी पण वाढली कोंबाची. आणि कलरला काय? काळोखी पण आली. पण एक महत्वाचं हे झालं की कमी पाण्यात किंवा पाणी कमी असताना सुद्धा ऊस टिकून राहिला त्या रानात. मग तुम्ही समाधानी का आता ह्यात? हा, ह्या ह्या औषधाने समाधानी आहे. ह्याच काय नाव आहे औषधाचं म्हणलं तुम्ही? लोमसी. लोमसी स्ट्रॉंग. मग तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याचा? मी एवढं सांगेल की हे फवारणी, हे औषध खूप महत्वाचं आहे आणि शेतकऱ्याला एकदम परवडणारं औषध आहे, आणि हे जे रिझल्ट 100% खरे आहेत सगळे.